नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात गेल्या वर्षीपेक्षा कांदा उत्पादनामध्ये बावीस लाख टनांनी यावर्षी घट आलेले आहे तर मित्रांनो ही घट नेमकी कशामुळे आलेली आहे तसेच कांदा निर्यातीची यावर्षीची स्थिती नेमकी काय आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ लक्ष देऊन पहा मित्रांनो त्यामुळे आपल्या लक्षात येईल की कांदा उत्पादनामध्ये घट ही नेमकी कशी आलेली आहे तर मित्रांनो राज्यात गेल्या वर्षी पाच लाख पंच्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड ही झालेली होती यंदा तीच लागवड पाच लाख त्रेपन्न हजार हेक्टर उन्हाळ कांद्याची लागवड ही झालेली आहे म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा बेचाळीस हजार हेक्टर कमी क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड यावर्षी झालेली आहे तर गेल्या अखेरचा पाऊस आणि गारपिटीमुळे बहात्तर हजार दोनशे हेक्टरवरील कांद्याचे तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान हे झालेले आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा एक लाख चौदा हजार दोनशे हेक्टर उन्हाळा कांद्याचे उत्पादन कमी होणार असून हेक्टरी मिळणाऱ्या वीस टन उत्पादनाच्या आधारे गेल्या वर्षी यंदा गेल्या वर्षीपेक्षा बावीस लाख टनांनी उत्पादनात घट येण्याचे चित्र हे सध्या त्यामुळे दिसत आहे तर मित्रांनो लागवड क्षेत्राच्या तुलनेत पाऊस आणि गारपिटीमध्ये राज्यातील बाधित झालेले क्षेत्र तेरा टक्क्यापर्यंत पोहोचले आहे या नुकसानीमुळे चौदा लाख चव्वेचाळीस हजार टनांनी कमी होणाऱ्या उत्पादनाचा समावेश राज्यातील एकूण कमी उत्पादनात ते समाविष्ट होत आहे आणि उन्हाळ कांद्याच्या लागवडीतील घटाची घटीची स्थिती राज्यासारखी देशात पाहावयास मिळत आहे देशामध्ये गेल्या वर्षी अकरा लाख सदुसष्ट हजार हेक्टरवर लागवड झाली होती यंदा हीच लागवड चौसष्ट हजार हेक्टरनी कमी क्षेत्रावर म्हणजे अकरा लाख तीन हजार हेक्टरवर झालेले आहे म्हणजे मित्रांनो राज्यात आणि देशातही कांदा क्षेत्र यावर्षी थोडंसं कमी आहे अर्थात कमी झालेल्या क्षेत्राची हेक्टरी एकोणीस पॉईंट सहा टन उत्पादनाशी तुलना केली असता बारा लाख चोपन्न हजार टनांनी देशात यंदा गेल्या वर्षी पेक्षा कमी उत्पादन होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील अगोदरच गेल्या वर्षीपेक्षा बेचाळीस हजार हेक्टरने कमी क्षेत्रावर लागवड झाल्याने घटणाऱ्या आठ लाख चाळीस हजार टनाचा समावेश यामध्ये आहे शेती अभ्यासाकाशी झालेल्या संवादात एक मुद्दा अधोरेखित झाला तो म्हणजे उन्हाळा कांदा सर्वसाधारणपणे डिसेंबरपर्यंत साठवणूक केली जाते परंतु यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत उन्हाळा कांदा टिकेल का नाही असा प्रश्न हा शेतकऱ्यांपुढे आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना कांदा विकणे परवडत नाही अशा काळात कांद्याच्या निर्यातीचा आलेख उंचावत जातो एप्रिल दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीत बावीस पॉईंट सात लाख टन कांद्याची निर्यात ही झाली होती अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत ही निर्यात अडुसष्ट टक्क्याने अधिक आहे शिवाय गेल्या वर्षी देशात उन्हाळ कांद्याची उत्पादकता हेक्टरी एकोणीस पॉईंट सहा टन मिळाली ती यंदा सतरा टनापर्यंत घसरण्याची शक्यता अभ्यासकांना वाटत आहे अगोदर गेल्या वर्षीपेक्षा कमी उत्पादन त्यात टिकवण क्षमतेचा प्रश्न आणि गुणवत्ता खराब होण्याची चिन्हे अशा तीन समस्यामुळे अभ्यासकांना ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत नेमके कांद्याची तुटवडा हा होऊ शकतो अशी शक्यता ही मित्रांनो त्यांनी बोलून दाखवलेली आहे मित्रांनो ही शक्यता आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि बाजारपेठेतील भावातील तीव्र चढ उतारामुळे उत्पादन खर्चा एवढे पैसे मिळत नसल्याने कांदा उत्पादनाकडील कल हा कमी होत चालल्याने लागवड क्षेत्र क्षेत्रावरून आता दिसत आहे अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीट हे कांद्याचं नुकसान करत आहे अशा, अशा परिस्थितीमध्ये कांदा लागवडीसाठी यंदाच्या खरेपामध्ये शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज शेती अभ्यासकाने नोंदवली आहे याचा एक भाग म्हणून बियाण्यासाठी अनुदान देण्याचा विचार सरकार करू शकते असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे म्हणजेच मित्रांनो आपण पाहिलं की मागील वर्षीपेक्षा यावर्षी कांद्याचं उत्पादन हे घटलेलं आहे आणि कांद्याची लागवडही यावर्षी घटलेली आहे आणि त्यात उत्पादनही घटलेलं आहे आणि मित्रांनो शेतकरी सध्या कांदे काय भावाने करत आहेत हे आपल्याला सांगायची गरज नाही आणि याचमुळे शेतकरी यावर्षी कांदा हे कमी लावू शकतात असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे सरकार याला प्रोत्साहन देऊ शकतं असंही यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो आपलं नेमकं काय म्हणणं का आहे कमेंट बॉक्समध्ये आपण याची माहिती नक्की टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत आल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा